संपूर्ण जिल्ह्यात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच प्रमुख पक्ष उमेदवार पक्षाचे पदाधिकारी प्रचारात व्यस्त असताना मात्र अमरावती काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी व माजी आमदार रावसाहेब शेखावत कुठेही दिसत नसल्यामुळे ह्याबाबत मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मुख्यतः अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मतदारांमध्ये आपली छाप ठेवणारे माजी आमदार रावसाहेब शेखावत हे कुठेही तत्पर दिसत नसल्यामुळे मतदारांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या 3 महिन्याआधी ज्याप्रमाणे काँग्रेस समर्थित नवनीत राणा यांचा प्रचाराकरिता रावसाहेब शेखावत अतिसक्रिय होते आणि कदाचित त्याचाच परिणाम स्वरूप अमरावती विधानसभा संघातून खासदार नवनीत राणा यांना त्यांचे प्रतिस्पर्धी आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा 15,000 मतांनी आघाडी मिळाली होती. मात्र त्याही काळात ही बाब लक्षात घेण्यालायक आहे की आजची विधानसभा काँग्रेसचे उमेदवार सुलभा खोडके व राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते संजय खोडके हे मात्र लोकसभा निवडणूक काळात आउट ऑफ स्टेशन होते. ह्या सर्वांची काँग्रेस मतदारांमध्ये अनेक चर्चा घडत आहे की जर काँग्रेस व राष्ट्रवादीचे मुख्य नेते आपल्या वर्चस्वाच्या लढाईत लागले आहेत तर खरंच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी कोण्या नेत्यावर विश्वास ठेवावा ह्या सर्वांचाच अमरावतीच्या राजकारणावर व विकासावर विपरीत परिणाम होणार हे मात्र निश्चित. विदर्भ न्यूजकरिता डॉक्टर कुशल लोटे यांचा संपादकीय वृत्तांत.